दीदीला चाललो मी फर्स्ट टाइम, तिला सोडून जायचं ना. मजा आहे रातभर जागरण, नीरभर झोपा. बर नाही मजा आहे काय बघायचं करू नीरे बाबा. काय बोललाय माहितीये का, स्वतः लांगट्या घालू वाटत जावायला एखादी. नमस्कार मंडळी, तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये मी मनापासून स्वागत करतो. आजचा ब्लॉग हा म्हणजे थोडा स्पेशल पण आहे आणि खूप इमोशनल पण आहे. तर सकाळी सकाळी वर्षाचे मामा आले तर वर्षाला भेटायला आणि बाळाला. काय चाललंय अण्णाचं? या इकडे इकडे या खुर्चीवर बसा. हा धाप लागते ना त्यामुळं. इसावायपशी मग ती नाव नाही ठेवल्यावर काय सांगावं म्हणून ती नाव आल्यावरला ठेवू लागते. अण्णाने ना पिल्लूला छान असं किती छान लयच भारी आहे की बाबो. एक स्त्री आज अण्णा आजोबांनी बघ काय आणलंय बेबीला कपडे छान छान आणि हे बघ पाजवताना इथं बांधायचं दूध सांडून पॅट मला हे चौकीला कारण ते माझ्या मामा. ब्रँडेड मॉलच्या कपड्यांपेक्षा हे आपुलकीचे कपडे कधी चांगले आहे का? नाही याच्या मागच्या भावना भावना खूप महत्वाची. अण्णा वरती येत पण नाही तिच्या. तेच म्हणले आता 2 वर्ष झालं वरी आलं नाही म्हणले. हो कसे काय मजा 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 आहे रातभर जागरण, नीरभर झोपा. बर लय मजा आहे काय बघायचं करू नीरे बाबा. तसं करून ये गवाय नसती गवाय बघा किती सांभाळावं पुणे पुन्हा कोण बघत आहे कुणाचा आहे असा काळ आहे बाबा. काय पुन्हा काय करत नसते. तर अण्णा थोडस खाली जाऊन बसलेले होते त्यावेळेस स्त्री जाऊन त्यांना जिलेबी दिली. स्वतःहून पाया वगैरे पडला. मला अण्णा ऍक्च्युली खात नाही जिलेबी वगैरे तर मला नाही माझ्या हात घेतात वगैरे म्हणून मग त्या दोघांच्या गप्पा वगैरे बऱ्याच वेळ चालल्या. कारण अण्णा खूप माया करतात स्त्रीची किंवा सगळ्याच लेकरांची खूप माया करतात. जुने माणसंच वेगळे होते बघा त्यांची सर येत नाही कोणाला. काय फीस भरली तर ती बसू देतील का तुमच्या इथं फर्स्टला तयारी सुरू झाली यांची आणि ताई आणि आईने बघा माझी बॅग भरायला सुरुवात केली. सुरुवात पहिला अगोदर आहे ना अक्का माझी बॅग भरायची. काही पण चुकू असेल काही पण टाकायचं बॅग मध्ये. बाजरीच्या खारवड्या तुम्ही काय करायला हो तुम्ही काय करणार का मुकमुक काम इथले सांगताय आणि माझा आम्ही जावया जावया लागत काय बोलण्यात
काय काय म्हणला बघा दोघांचं ऐकलं काय म्हणलंय माहिती का स्वतः लांगट्या घालवायचं मग जावायलाय का बॅग पॅकिंग आणि हे बघा हे दोन करंडे कसले छान वाटायलेत मस्त आहेत एकदम तिरुपती अगं आता कुठे तीर्थक्षेत्र आहे आंबाबाईच्या मंदिराच्या तिथं पण किती आवडत मस्त आहे दीडशे ला एक ना आता फर्स्ट टाइम हिला सोडून जायचा ना होय खूप वाईट वाटायला लागलं आता काय सांगू अगोदर स्त्री रडायचा हिला नाही समजत पण तेवढ्याने आता काय वाटत ना बरं का पण आता हिला सोडून जायला गत वाटायला लागले काय स्त्री पप्पा चालले की कसला इमोशनल व्हायचा आता इथं असल्यामुळे त्याला एकटं वाटत नाही तेवढं स्त्रीला हा तरी इथं माणसं आहेत म्हणून जरा थोडा माझा मूड फ्रेश आहे बरं का कारण मामा मामी आजी आजोबा सगळे येत त्यामुळं ती पण मनाने एकटं नसणार आहे आणि ही पण खूप म्हणजे आजोळ्यात एन्जॉय करणार आहे म्हणून मला मोकळा आहे ती कोल्हापुरात असतो ना मी जाऊ शकलो नसतो माझा पाय निघाला नसता ओ गो दीतीला चाललो मी अजून समजत नाही म्हणून बोलाय नाहीतर एकदा पाय पकडलाय की नाही भैया कशी ऐकते बघ की पप्पांना ड्युटीला सालकच बाहेर जावं लागते लईतला असा बघू काय तर काय पर्याय निघेल तोपर्यंत तू मोठी होईपर्यंत प्रयत्न करू आणखी पळू तुझ्यासाठी औ अग अग श्री काय करायली रे ती ऐकायला लागली की नाही आता मी नसल्यानंतर काळजी घेशील ना तू ते बघ तुझ्याकडे बघायला लागली लगेच भैया हाय काळजी घेला तुमच्या दोघांची उगू चालो जातो हा उशीर व्हायला लागलाय मला आता मम्मीला तर आज जेवू नका लय रात्री झोपत जावा दिवसा जागत जावा तुम्ही उलटेच कळता आता निघालोय संपल्या सुट्ट्या संपल्या मुंबईला जायचंय पुढे आता किती कालावधी ते माहित नाही बघू जसं आहे ते ऍक्सेप्ट करून चालणं गरजेचं आहे ना तर तिच्या शाळेचं पण आम्ही इथं इथं शाळेमध्ये अकॅडमिक पूर्ण करायचं थोडे दिवस आहे की नाही तिथे इतके दिवस आहे तोपर्यंत आणि आणखी काय जर मी तिथं कोल्हापूरला आलो तर रिटर्न घेऊन जाईन मी म्हणजे काहीच टेन्शन नाही आहे की नाही सगळंच व्यवस्थित होते चला येतो कितीच सोबत चला माझ्यासोबत ड्युटीला लय अवघड आहे पुढे तर आता निघालो काळजी घे फक्त कारण ही कालावधी आहे ना सिद्धार्थचा खूप म्हणजे ब्लड लॉस झालेला आहे सगळा लॉस झालेला आहे की नाही त्यामुळे लवकर रिकवरी व्हायची असेल तर पोटभर खाणं गरजेचं आहे हां झोप तर काय होत नाही हे मी अनुभवलंय माझ्या सुट्टीच्या कालावधी म्हणजे खूप त्रास आहे खरं सांगतो म्हणजे ते झोप नाही झाली ना सगळं म्हणजे बॅलन्स बिघडते त्यामुळे ना काय जेवढं शक्य होईल तेवढं काळजी घे हां आणि काय बघ कसं सुट्टी मिळेल त्या पद्धतीनं आठवड्यात विकली ऑफला वगैरे जमलं तरी आणि पुढचं काय असेल ते बघूया हां चला येतो मग काळजी घ्या हां लिकीची पण आणि नातीची पण हां दुर्लक्ष करावं लागेल हा तेच आणि स्वतःची पण काळजी घ्या सगळ्यांनी ताई चला येतो काळजी घ्या हो बाळाची मेन जबाबदारी तुमच्यावर आहे जरा लक्ष द्या तुम्ही ताईंनी खूप म्हणजे काय आता जे केलंय ना मी शब्दात त्यांचे आभार व्यक्त करू शकत नाही बघू ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस मी माझ्या कर्तृत्वातून मी करून दाखवायचा प्रयत्न करेन जसं संधी मिळेल मला तशी
खर तर घरातून पाय निघत नव्हता, पण आपल्याला कर्तव्य ही तितकंच महत्वाचं, त्याच्यामुळं आहे ना मी निघालो मुंबईच्या दिशेने. आणि जाताना मला काही सीट वगैरे मिळालं नाही, त्यामुळे मी केबिन सीटने गेलो. मला जुन्या दिवसाची आठवण झाली की पैसे नसल्याने सीट जरी उपलब्ध असली ना तर 100 रुपयामध्ये केबिन सीट पकडायची आणि पुण्याला यायचो, त्या दिवसाची आठवण झाली. तर एवढं सांगू इच्छितो की बाबा कष्ट केल्यानंतर दिवस बदलतात आणि ती मानसिकता आपण ठेवली पाहिजे कष्ट करण्याची. तर अशा पद्धतीनं प्रवास केला आणि फ्रेश होऊन आहे ना मग टेरेसवर आलो. तर हे छान असं दृश्य दिसलं ते मग कॅमेऱ्यामध्ये कैद करावं असं वाटलं मला. तर नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. आणि माझ्या पाठीमाग तुम्ही हे लोकेशन बघून समजत असाल की हे कुठं आहे लोकेशन, तर हे उंच उंच इमारती वगैरे बघितल्यानंतर आपल्याला समजून येतं की मुंबईमध्ये. तर कालच जॉईन झालो मी, मुंबईला आलो मी, ड्युटी जॉईन केली, रजा संपल्या होत्या आणि पाय ॲक्च्युली माझा घरून निघतच नव्हता, कारण काय म्हणतं त्याला समजू शकतात ना माझ्या भावना की कसं वाटतंय काय नाही ते. परंतु कसं आहे, हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज झाला, त्याच्यानंतर टाके काढले, सगळं व्यवस्थित असल्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्यानेच वर्षाला बाळाला गावी नेऊन सोडले. आणि माझ्यापेक्षा जास्त काळजी करणारे लोक तिथं आहेत, त्याच्यामुळं मला आता मी ते बिंदास्तपणे ड्युटी करू शकतो, काही चिंता करण्याचं कारण नाही. आणि ब्लॉग आजचा करण्याचं कारण असं की जसं डिलिव्हरी झाली मी माझ्या जे काही सहकारी मित्र कलीग वगैरे आहेत त्यांना कळवलेलं की असं त्या मुलगी झाली, कन्यारत्न मिळालं, तर त्यांनी पण खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. आनंदामध्ये सगळ्यांना जिलेबी वगैरे काय म्हणतात त्याला त्यांनी मागण्याच्या अगोदर मी द्यायला इच्छुक आहे. आणि मग आता जिलेबीची ऑर्डर ॲक्च्युली काल रात्रीच दिलेली आहे, तर आता जाऊन जिलेबी वगैरे घेणार आहे. तर जवळपास आमचे 80 ते 100 स्ट्रेंथ आहे आमची इथं बंदोबस्तासाठी, तर तेवढ्या सर्वांसाठी जिलेबी आता घेऊन येणार आहे. सर्वांना जिलेबी वगैरे दिल्यानंतर म्हणजे आपल्या आनंदामध्ये त्यांना पण सहभागी करून घेता येईल मला, त्या निमित्ताने आनंद द्विगुणित होईल आणखी. आणि तर चला आता मी जिलेबी वगैरे घेऊन येतो आणि जे काही आमचे सहकारी मित्र आहेत सगळे सर्वांना ते वाटप बी करतो. तर मुंबईमधून कोणकोण आपले ब्लॉग बघतात, भरपूर आहे फॅमिली आपली, तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मागचं लोकेशन बघू शकता, हा पाठीमागचा कुठला परिसर आहे हे जे मुंबईमध्ये राहतात त्यांना लगेच लक्षात येईल. तर कमेंट करून ते पण सांगा की हा मागचा परिसर कुठला आहे. मी इथंच राहतो जवळपास आमचा 45 दिवस किंवा 2 महिने कालावधी वर्षातून एक वेळा तर कमी कमी कंपल्सरी यावंच लागतं आम्हाला इथं. तर चला आता निघतो मी आणि जिलेबी घेऊन येतो. आणि हो, मुंबईमधून कोणकोण ब्लॉग बघतंय ते पण कमेंट करून सांगा. तर आता आम्ही जे काही आमदार आहेत ना वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, तर आता माझ्या सोबतीला जे राहतात त्यांच्यासाठी ही 2 किलो घेतलेली आहे आणि बाकीची आता 4 किलो आहे ना बाकीच्या अंमलदारासाठी ते गाडीमध्ये पाठवून द्यायचं, म्हणजे मेची गाडी आमची जाते त्यांना डब्बा देण्यासाठी, त्यांच्यासोबत ते प्रोव्हाइड करतात. मग त्यांना सांगितलेलं आहे 4 किलो ते तिकडे डिस्ट्रीब्यूट करतील. पाऊस चालू आहे बघा, रात्री पण खूप पाऊस झाला, गावाकडे पण खूप पाऊस झाला आहे असं वर्ष सांगितली. चला राहिलेली जिलेबीची ऑर्डर घेऊन त्यांना पोस्ट करायची. तर जिलेबी वगैरे सर्वांना पोच झाली होती आणि त्यानंतर बघा हे माझ्या रूममधल्या विंडोमधून हे असे दृश्य छान दिसतात. तर भारी वाटतं, प्रसन्न वाटतं आहे, पण पूर्ण लक्ष हे गावाकडं आहे. तर अशा पद्धतीनं आता इथून पुढे माझं ड्युटीचं वगैरे रुटीन असताना ज्यावेळेस मला वीकली ऑफ असेल किंवा सुट्टी मिळाली 1-2 दिवस तर आधीमध्ये जाऊन येईन गावाकडे, ते पण तुम्हाला शेअर करेन मी. मग बाळाला का तुला काय चाललंय की काय नाही, शेताकडचे काम चालू असतील. नाही सगळीकडे आता सुकीचे दिवस आहेत, सोयाबीन वगैरे काढणी चालूच असते. आता फोन करावं म्हणलं काय म्हणते बाळ वगैरे बघावं म्हणलं. मग इच्छा होय इच्छा
बर 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 आता लय नाव ए पिलू काय म्हणते किती मोठी उंच झाली चिव लय उंच झाली की कोणत्या क्लास मध्ये जाते ग उंच झाली की आता हो गोड आहे गोड आहे गोड आहे छान 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 आणि काकूला वगैरे बोललो मी व्हिडिओ कॉलवर आणि बाळाला पण असंच मी आता व्हिडिओ कॉलवर वगैरे बोलायचा प्रयत्न करतो जसं मला वेळ मिळेल तसं. तर बघा हे लोकेशन बघितल्यानंतर मला कोल्हापूरतील रंकाळ्याची आठवण येते. तर रंकाळ्यावरून तुम्ही ओळखलं असेल की ती ही कुठलं प्लेस आहे तर ही मरीन ड्राईव्ह आहे आणि सेम असं लोकेशन आपल्याला कोल्हापुरात रंकाळ्यामध्ये असं दिसतं. तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय.